संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील रस्ता रुंदीकरणात गेलेल्या शेतीचं फेरमूल्यांकन करावं या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं संत तुकाराम महाराज पालखी मार्ग रुंदीकरणात जाणाऱ्या शेतजमिनींचे फेरमूल्यांकन करून बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी माळीनगर परिसरातील शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालय अकलूस समोर एक दिवसाचं उपोषण सुरू केलं आहे रस्त्यालगतच्या जमिनीचे दर बिगर शेतीच्या दराप्रमाणे धरावेत आणि मूल्यांकनाच्या चारपट मोबदला द्यावा ज्या जमिनीवर बांधकाम आहेत त्यांचं मूल्यांकन आजच्या दराप्रमाणे करावं त्यातून घसारा वजा करू नये सदर मिळकतीचा व्यवहार खरेदी खातानं करावा यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि सर्व बाबींचा निपटारा एकवीस दिवसांच्या आत करावा अशा मागण्या या निवेदनात केल्या आहेत यावेळी डॉ अविनाश जाधव विलास इनामके नरेंद्र गिरमे नागनाथ बधे तसंच शेतकरी बांधव उपस्थित होते